होडगी रोड येथील विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे अधिकारी दिनांक 13 व 14 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे दाखल झाले. ते विमानतळावरील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबींची अत्यंत बारकाईने तपासणी करत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही त्रुटी निदर्शनास आल्या असून त्याची पूर्तता करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाला सूचित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर विमानतळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे अधिकारी यांच्याशी विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबींवर चर्चा केली. येथील विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि विमानतळ प्राधिकरण करत असलेल्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे कॅम्पला बनोत आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या अधिकाऱ्यांनी होडगी रोड सोलापूर विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली. त्यानंतर DCAS चे अधिकारी तपासणीसाठी विमानतळाला भेट देतील. त्याची पाहणी झाल्यानंतर त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळेल आणि त्यानंतर सोलापूर विमानतळ येथून विमान सेवा सुरू होण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.